या मराठमोळ्या मातीमध्ये एक विधायक कामाची सुरुवात करण्यासाठी संगम प्रतिष्ठान एक पाऊल पुढे उचलली आणि हे पाऊल उचलल्यानंतर संगम प्रतिष्ठानचं एक मिशन म्हणून आपण याकडे बघायला लागलो. करायचं काय तर मुंबईमधल्या ज्या 5 मुख्य गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी पुढाकार घेतला, त्यामध्ये वरळीचा किल्ला आहे, माहीमचा किल्ला आहे, बांद्र्याचा किल्ला आहे, शिवडीचा किल्ला आणि सायनचा किल्ला. त्या 5 किल्ल्यापैकी सुरुवात कुठून करायची तर संगम प्रतिष्ठानचे जे ऑफिस आहे ते अँटॉप हिल सायन ह्या भागात आहे आणि म्हणून सायनमध्ये जो सायनचा फोर्ट आहे त्याच्यावर सुरुवात केली 1 मे 2018 आणि त्या दिवसापासून आज 10वा आठवडा आहे. त्या 10 आठवड्यामध्ये बरेच लोक सुरुवातीला अर्धा लोक जमा झाले, नंतर 20-25 नंतर 100. अरे क्या बात है, त्यांना वरी होते ना म्हणून फेकणार नाही. अरे क्या बात है, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि ह्याच दगडांपासून इथेच दगडा इथून बाहेर घ्या, घरावरती एकही वस्तू बाहेर जाता काय जाता कामावर एकदा हे झाल्यानंतर मग ते साधायची
माझं नाव दीपक बारटके, साऊथ मुंबईमध्ये राहतो. या किल्ल्यावर पूर्वी पण एकदा येऊन गेलोय आणि आता हे जे बघतोय संगम प्रतिष्ठान वगैरे यांच्यामार्फत इतकी सुंदर व्यवस्था स्वच्छता केली जाते की बघूनच आम्हाला आधी पहिल्यांदा आलो होतो तर बघून एवढी लाज वाटली की तिथे काचांचा ढीग, बाटल्या, थम्सअपच्या बाटल्या, प्लास्टिक भरपूर पडलेलं होतं. पण आता खूप स्वच्छ दिसतंय आणि मेहनत पण ते खूप करतायत. तर याच्यावरून असं वाटतं की अजूनही 3-4 वर्षामध्ये अजूनही याच्यामध्ये आमूलाग्र बदल होईल आणि हा जो काही कॅसल म्हणून पूर्वी ओळखला होता तो आता खरोखर पुन्हा कॅसल म्हणून ओळखला जाईल. थँक्यू. तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करण्याची इच्छा आहे की जर तुम्ही कोणाला हेल्प नाही करू शकत तर प्लीज त्याला घाण करू नका, की तुम्ही हे मेंटेन करा. आणि आज मला, मी शिवाजी महाराजांचा मावळा असल्याची मला खूप अभिमान वाटते, कारण मी आज इकडे येऊन त्यांनी येऊन गेलेल्या किल्ल्यावर मी ते माझ्या परीने जे होईल ते संगम प्रतिष्ठान आणि आमच्या अजून बाकी ग्रुपला मिळून केलेलं आहे. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव प्रीतम पांडुरंग निकम, मी चिंचपूरवरून आले आहे आणि मी स्वाभिमान प्रतिष्ठान ज्ञानदा प्रबोधन यांच्यातर्फे इकडे आले आहे. मला कालच या गोष्टीची माहिती मिळाली की इथे ते असं गडसंवर्धनाचं काम सुरू आहे आणि ते संगम प्रतिष्ठानतर्फे होत आहे. तर एक म्हणजे बघूया कसं वाटतंय म्हणून असं मी आले. तर पण इथे आल्यावर खूप छान अनुभव होता. म्हणजे आम्ही सकाळपासून 9 वाजल्यापासून आम्ही इथे जे काम केलं स्वच्छतेचं ते आम्ही आता किती वाजले, 1:30 वाजेपर्यंत आम्ही हे बस आम्ही आमचं काम कम्प्लीट केलेलं आहे. तर हा अनुभव खूप छान होता. कॉन्ट्रीब्युशन हे म्हणजे एखाद्या खालीच्या वाटेसारखं आहे होतं, पण खूप आनंद झाला. आणि असे मुंबईमधले किल्ले जर आपण लोकांपर्यंत पोहोचवले किंवा त्याच्या संवर्धनांची जर आपण हे शेअर केलं अशा गोष्टी, तर म्हणजे हे अशा प्रकारचे ग्रुप इथे आले तर हे मुंबईमधले किल्ले हे खूप स्वच्छ राहू शकतात. कारण प्रत्येकाने जर खालीचा वाटा उचलला तर नक्कीच आपण खूप कमी दिवसामध्ये हे किल्ले स्वच्छ करू शकतो आणि आपल्या मुंबईमध्ये जे पर्यटन आहे त्या पर्यटनासाठी आपण म्हणजे पर्यटन स्थळ हा म्हणजे पर्यटनासाठी प्रोत्साहन देऊ शकतो. तर सगळ्यांनी म्हणजे माझी सगळ्यांना एकदम मनापासून रिक्वेस्ट आहे की इथे तुम्ही एकदा येऊन अनुभव घ्या आणि ह्याच्यामध्ये आपला खालीचा वाटा द्या.